मुद्दाम केलं असं नाही पण त्यांनी मजा म्हणून लावला पण त्या बाईला बिचारी तिला हार्ट एलिमेंट होता तुमचं ते मगाशी मलाही स्वतःला असा साधारण अनुभव आला एकदा मी 10-15 वर्षापूर्वी पुण्याला आलो होतो आणि रिक्षाने जात होतो आणि कुठला तरी फेस्टिवल चालू होता आणि एका चौकातून जाताना चारही बाजूला लाऊडस्पीकरच्या मोठाल्या वॉल्स लावल्या होत्या माझी रिक्षा थरथरायला लागली मला छातीमध्ये धडधड धडधड व्हायला लागलं मग मी रिक्षा थांबून 5 मिनटं थांबलो की आपल्याला हार्ट अटॅक वगैरे येतोय की काय बघूया नेक्स्ट प्लीज नाही याच्या आधीच हां एक मिनिट कोल्हापूरचं असंच झालं की एक बाई तिचं दुकान होतं ती आपल्या दुकानात बसली होती आणि तिथून मिरवणूक जाणार होती त्याच्यामध्ये लाऊडस्पीकर ढोल डी जे सगळं होतं त्या बाईंना हार्ट ब्लड प्रेशरचा त्रास होता तर त्यांनी त्या ऑर्गनायझर्सना रिक्वेस्ट केली की तुम्ही माझ्या दुकानापासून जरा लवकर लवकर इथून निघून जा पण ते काय ऐकत नाही तो त्यांचा रुटीन ठरलेलाच असतो ते तिथेच 15-20 मिनटं रेंगाळले त्या बिचाऱ्या बाईंना हार्ट अटॅक आला आणि शी डाईड इन हर ओन शॉप असे आपल्या फेस्टिवल्समध्ये व्हायला पाहिजे का माणसांना हार्ट अटॅक येतात आजारी माणसांना त्रास होतो मग आता आपला ह्याच्याबद्दल विचार करायला नको का की आता आपलं हे वागणं बरोबर आहे का मी ह्याच्यासाठी अनअवॉयडेबल नॉईज आणि अवॉयडेबल नॉईज असे दोन प्रकार केले अनअवॉयडेबल नॉईज आता ट्रॅफिकमध्ये इतका रिसर्च झाला आहे एअर रेल आणि रोड ट्रॅफिकमध्ये खूप पैसे घातलेले आहेत कसा आवाज कमी करता येईल पण तो एक ठराविक लिमिटच्या खाली तुम्ही वन वे करू शकता तुम्ही व्हेकल्स चांगला मेंटेनन्स करू शकता पण तरी तो काही आवाज त्याच्यामुळे अर्धं जग ट्रॅफिक म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा जपानमध्ये सुद्धा अर्धे लोक ट्रॅफिक नॉईजमुळे त्रस्त झालेले आहेत खरं म्हणजे हे सुरू झालं ट्रॅफिक नॉईज पोल्युशनचे ते सगळ्या एअरपोर्टच्या आजूबाजूचे जे लोक राहत होते त्यांनी पहिली ॲजिटेशन सुरू केली नेक्स्ट प्लीज आता मी म्हणतो की सोशल आणि लीजर नॉईज दॅट इज ड्यू टू लाऊडस्पीकर्स क्रॅकर्स नॉईजी स्ट्रीट प्रोसेशन्स आणि मी तेव्हापूर्वी ओपन एअर सिनेमा शोध लागायचे हे आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतात किंवा वी कॅन एलिमिनेट देम जसं आता सुप्रीम कोर्टाने रात्री 10 ते 6 लाऊडस्पीकर लावायचे नाहीत क्रॅकर्स उडवायचे नाहीत आणि सायलेंट झोनमध्ये तर 24 तास लाऊडस्पीकर्स हॉर्न्स क्रॅकर्स दे आर बँड त्याच्यामुळे सोशल नॉईज कुड बी टॅकल टू अ ग्रेट एक्सटेंट नेक्स्ट प्लीज कन्स्ट्रक्शन नॉईजमध्ये असं म्हणता येणार नाही की पण नवीन टेक्नॉलॉजी आणि तुमचं लोडिंग अनलोडिंग वगैरे याचं टायमिंग जर तुम्ही ठरवलं तर थोडासा रिलीफ लोकांना मिळू शकतो पण जिथे कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे तिथल्या लोकांना तो त्रास सहन करायला बऱ्यापैकी सहन करायला लागतो एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये एका मुलीने पत्र लिहिलं होतं की एव्हरी फ्लॅट ओनर वॉन्ट्स टू बिल्ड ताजमहल इन हिज फ्लॅट सगळीकडे मार्बल सगळीकडे टाईल्स मग ते टाईल्स कटिंग मार्बल कटिंग सगळं सोसायट्यांमध्ये त्याच्यामुळे ह्याच्यावर जो विचार होईल टाईल्स आणि हे करता येत नाहीत का तिथून तयार करून आणायचे नेक्स्ट प्लीज आता मी 5-10 मिनिटं तर बोललो तर चालेल का गारपुरे साहेब दोन गोष्टी मला मना म्हणजे ठसवायचं देऊ एक 5 मिनिटं घ्या हा 5 एक म्हणजे जो आपला समज आहे की वयोपरत्वे बहिरे पण येणारच ते तितकंसं खरं नाही आहे कसं मी सांगतो की डॉक्टर सॅम्युअल रोझेन अमेरिकेमध्ये आणि डॉक्टर मोहन कामेश्वरम मद्रासमध्ये या दोघांनी अर्बन पॉप्युलेशनमध्ये सुद्धा हिअरिंग पॉवर म्हणजे ऑडिओमेट्रीकडून बघितली आणि त्यांनी ट्रायबल एरियामध्ये जाऊन काम केलं डॉक्टर सॅम्युअल रोझेननी सुदानमध्ये
माबान ट्राइब्समध्ये काम केलं आणि कामेश्वरांनी नीलगिरीमध्ये तोडा ट्राइब्समध्ये काम केलं आणि या ट्रायबल एरियामध्ये जवळजवळ आवाज नसतो, काहीतरी त्यांच्या केव्हा तरी ड्रम बीटिंग वगैरे असतं, पण डे टू डे लाईफमध्ये जवळजवळ आवाज नसतोच. तर त्यांच्या असं लक्षात आलं की शहरामधला 20 वर्षाचा तरुण त्याची जेवढी हिअरिंग पॉवर आहे तेवढी पॉवर ट्रायबल एरियामध्ये 60 ते 80 वर्षाच्या ग्रस्ताची आहे. ह्याचा अर्थ की तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये जे सारखे कानावरती आवाज पडत असतात त्याचा थोडा परिणाम तुमच्यावर होतच असतो आणि त्याच्यामुळे ते बहिरे पण येतं, वयामुळे नाही येत. आता डायबिटीसमध्ये येऊ शकतं कारण ते न्यूरायटिस असतो म्हणून. दुसरा एक मला मुख्य मुद्दा मांडायचा आहे की ही नॉईज पोल्युशन हा जो कन्सेप्ट आहे, हा जो विचार आहे, हा गेल्या 50-60-70 वर्षात जेव्हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं तेव्हा हेवी इंडस्ट्रीजमध्ये आवाज खूप असायचा, त्याच्यामुळे वर्कर्सना त्रास व्हायचा, मग त्यांचे स्टडी झाले. त्याच्यानंतर मग एअरक्राफ्ट इंडस्ट्री जसजशी वाढली तसतसे एअरपोर्ट्स वाढले, लोकांना त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे 1930-40 पासून जपान, रशिया, वेस्टर्न अमेरिका, युरोपियन कंट्रीज, ब्रिटन इथे याच्याबद्दल विचार आणि बरेचसे एक्सपेरिमेंट्स वगैरे करायला सुरुवात झाली. आणि आपल्याकडे नॉईज पोल्युशन किंवा ध्वनी प्रदूषण ही चीज माहितीच नव्हती आणि त्याच्यात आपला काही दोष नाही, कारण मूळ जन्मता मुळी आवाज करत येतं. म्हणजे वी स्टार्ट विथ द नॉईज ओनली, म्हणजे तो इंडियन्स असं नाही सगळे जगभर. सो नॉईज इज पार्ट ऑफ आवर डे टू डे लाईफ. त्याच्यामुळे हा विषय लोकांना पटवून द्यायला फार कठीण आहे, कारण अर्ध्याहून जास्ती लोकांना ध्वनी प्रदूषण असतं हा विचारच मान्य नाही. ते म्हणले होतो, आवाज होतो, मग होणारच. पण आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गणपतीमध्ये आरती ओरडून ओरडून करायचो, तर असं वाटायचं लहान मुलांना की आपण जेवढ्या जास्ती ओरडू तेवढा तो गणपती जास्ती पावेल म्हणून. तसं काही नसतं, पण त्यावेळेला आम्हाला कोणी सांगायला नव्हतं असं. आता तुम्हाला बहिरे पण येत आहे, तुमचं ब्लड प्रेशर वाढत आहे, यंग लोकांना अटॅक्स येत आहेत, हार्ट अटॅक येत आहेत, 30-40 मध्ये हार्ट अटॅक येत आहेत. हे सगळं हा विचार हळूहळू आपल्याकडे डॉक्टर लोकांनीच पसरवायला पाहिजे की ह्या जो मी 1984 मध्ये जी सुरुवात केली ते सुद्धा मी पहिलं सेमिनार सांताक्रूजला रोटरी क्लबमध्ये झालं 1979 मध्ये आणि त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर पी पी कर्णिक KEMचे प्रोफेसर यांनी नॉईज पोल्युशनमुळे डेफनेस येतो असं म्हटलं होतं. आणि तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिपोर्ट जेव्हा आला तेव्हा त्यांनी एक बॉक्स आयटम टाकला आहे, डॉक्टर आयसिंग इन जर्मनी सेज दॅट नॉईज पोल्युशन कॉजेस हाय ब्लड प्रेशर. म्हणून मग मी त्या विषयामध्ये हात घातला आणि डॉक्टर आयसिंगना लिहिलं, मग त्यांनी सगळे रिसर्च पेपर मला पाठवले आणि मला स्वतःला थोडंसं वाटलं की मी 1965 मध्ये MRCP झालो आहे आणि मला अजून या नॉईज पोल्युशनबद्दल काहीच माहीत नाही आणि त्याचे इतके दुष्परिणाम होत आहेत हेही मला माहीत नाही. म्हणून मी विषयामध्ये हात घातला आणि ठरवलं की लोकांपुढे हा विषय मांडावा. मला 700 पत्रं आली महाराष्ट्र, गुजरात आणि साऊथमधून आणि म्हणून मी या विषयामध्ये शिरलो. धन्यवाद.